नमस्कार, ऑल इन वन या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रभावती आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात साडीला गोंडे लावण्याची आणखी एक सुंदर आणि सोपी अशी डिझाईन. या प्रकारासाठी लागणारं साहित्य आहे सिल्क थ्रेड, या ठिकाणी हे दोन सिल्क थ्रेड आणि हे गोंडे बांधण्यासाठी जरीचा धागा, फेब्रिक ग्ल्यू, नीडल्स, रोज शेपचे हे गोल्डन बीड आहेत आणि कटर, एवढं साहित्य या प्रकारासाठी आवश्यक आहे. चला तर पाहूयात या पद्धतीने गोंडे कसे करायचे. या ठिकाणी मी सुईमध्ये हा सहा पदरी धागा घेतलेला आहे. हा धागा मी आता साडीमध्ये घालून घेते. या ठिकाणी धागा घेऊन एवढ्या अंतरावरती हा धागा मी या ठिकाणी कट करते. धागा कट केल्यानंतर नेहमीप्रमाणे गाठ घालून घ्यायची आहे या पद्धतीनं धागे. मध्ये सुई ठेवून आपण हे धागे पॅक करणार आहोत. या पद्धतीनं मी या ठिकाणी सहा धागे, आणखी पाच धागे, हा एक धागा आणि आणखी पाच धागे लावून घेत आहे. या ठिकाणी मी हे सहा धागे लावून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण बीड ओवून घेऊयात. या सुईमध्ये हा एक पदरी कॉटनचा धागा घेतलेला आहे. या धाग्यातून हे सर्व धागे घालून घ्यायचे आणि बीड त्यामधून ओवून घ्यायचा. या पद्धतीनं असा बीड आतमध्ये जाईल. आता इकडच्या धाग्यामध्ये हे कॉटनचे धाग्यामध्ये इकडचे सर्व धागे घ्यायचे आणि ही सुई या बीडमधून बाहेर काढायची. जे इकडचे धागे इकडे येऊन या पद्धतीनं या ठिकाणी हा बीड बसेल आणि हे दोन्ही धागे पकडून गाठ मारून घ्यायची. या पद्धतीनं दोन बोटांच्या मधून धागे घ्यायचे आणि गाठ पक्की करायची. या पद्धतीनं यामध्ये बीड लावून घ्यायचा. आणखी एकदा दाखवते, कॉटनच्या धाग्यामध्ये हे सगळे धागे घालून घ्यायचे या पद्धतीनं. या सुईमध्ये बीड ओवून घ्यायचा आणि यातून हे धागे बाहेर निघतात. नंतर दुसरे जे धागे बांधलेले आहेत त्यामध्ये हा कॉटनचा धागा घालायचा. या पद्धतीनं आणि ही सुई या मण्याला खालून वरती या पद्धतीनं घालायची आणि खेचून घ्यायची, म्हणजे हे धागे या दिशेला येतात आणि हे दोन्ही धागे ओढून घ्यायचे आणि या दोन धाग्यांची मिळून गाठ मारून घ्यायची. धागे वरून खाली आणि इथून बाहेर काढायचे आणि सुईच्या साह्याने ही गाठ पक्की बनवायची. हेच आणखी एकदा दाखवते. पुढच्या पण धाग्यांमध्ये ओवून घ्यायचा आणि ही सुई या मण्यामध्ये खालून वरती, जे हे धागे या दिशेला बाहेर येतील. बीड वरती खेचून पक्का करायचा आणि गाठ मारून घ्यायची.
अशा पद्धतीनं आपण हे तिन्ही बीड लावून घेतलेले आहेत। आता आपण गोंडे घालून या ठिकाणी मी हा 100 पदरी धागा घेतलेला आहे। या ठिकाणी टोकाला ग्लू लावलेला आहे। आता हे ग्लू लावलेले टोक यामध्ये घालून आपण हे सर्व धागे या गाठीच्या वरून काढून घेतोय। आपल्याला जेवढ्या उंचीवर गोंडा हवा आहे तेवढ्या उंचीवरती आपण हे थांबवायचं आहे। मी या ठिकाणी हे बेबी टसल्स बनवणार आहे त्यामुळं मी अगदी कमी उंचीवरती हा गोंडा घेतलेला आहे। आता गोल्डन थ्रेडनी हा धागा आपण बांधून घेऊयात। सर्व धाग्यांच्या खालून सुई घ्यायची आणि तीन वेळे देऊन घेऊ। आणि या ठिकाणी आपण हा गोंडा कट करून घेऊयात। एवढ्या उंचीवरती हा गोंडा कट करून घेतलेला आहे। या पद्धतीनं हा गोंडा तयार झालेला आहे। आता आपण पुढचा गोंडा बनवून घेऊयात। या ठिकाणी हा 100 पदरी धागा आहे। टोक फॅब्रिक ग्लूनी पॅक केलेला आहे आणि हे धागे मी यातून ओवून घेत आहे। धागा काढून घेते। गोंडा बांधून घेऊयात। आणि या ठिकाणी हा गोंडा आपण कट करून घेऊयात। आता यानंतर आणखी एक आपण गुलाबी गोंडा घालून घेऊयात। या ठिकाणी मणी आणि याच्यामध्ये जी गाठ घेतलेली आहे इथून आपण हे धागे घालून घेतोय। आपण गोंडा इतर गोंड्यांप्रमाणे आपण बांधून घेतोय। सर्व धाग्यांच्या खालून सुई आणि तीन वेळे देऊन हा गोंडा आपण पॅक करून घेऊयात। निवडून खाली सुई घालून हा आपण गोंडा कट करून घेऊया। या पद्धतीनं आपली ही डिझाईन तयार झालेली आहे।
अशीच डिझाईन आपण पूर्ण साडीला करून घेऊयात। अशा पद्धतीनं साडीला हे सर्व गुंडे घालून घेतलेले आहेत। साडीला गुंडे लावण्याची ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। डिझाईन आवडल्यास लाईक शेअर करा। चॅनलवर नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।